देशभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झालेला असल्याने भारत सरकार तथा महाराष्ट्र शासनाने देखील सदरची आपत्ती राष्ट्रीय आपत्ती घोषित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांना आवश्यक ती दक्षता घेण्यास सूचित केलेले आहे. त्या अनुषंगाने आपण शहरांमध्ये या कोरोना व्हायरसच्या बाबत जे काही समज गैरसमज आहेत त्याबाबत जनजागृती करणे कामी आपण शहरामध्ये कॉम्प्लेट्स वाटलेले आहेत, शहरामध्ये होर्डिंग्स एक लावलेले आहेत. त्याचबरोबर आपण जी शहरातील मंगल कार्यालय आहे, त्यानंतर ज्या मोठ्या आस्थापना आहेत, नाट्यगृह, सिनेमागृह, या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित केलेले आहे. आणि त्याचबरोबर शहरामध्ये जंतुनाशकाची फॉगिंग फवारणी सुरू आहे. नागरिकांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी शक्यतोवर जिथे आपल्याला गर्दीच्या ठिकाणी जाता टाळता येणं शक्य आहे अशा ठिकाणी त्याचा ती खबरदारी घ्यावी की आणि याबाबत कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी वैयक्तिक स्वच्छता, परिसराची स्वच्छता राखणं गरजेचं आहे. नगरपरिषदसुद्धा त्या मोठ्या म्हणजे त्यामध्ये आघाडीवर आहे. त्याचबरोबर नागरिकांनी वैयक्तिकरित्या त्यामध्ये आपण स्वतःची काळजी घेतल्यामुळे आपण कोरोनाचा यशस्वीपणे सामना करू असे मला वाटते. त्यामुळे आणि नगरपरिषदेमार्फत याबाबत जनजागृती पण चालू आहे. अद्याप पावते शहरामध्ये अशा प्रकारची कुठल्या प्रकारची संशयित किंवा अशा प्रकारचे घटना आढळून आलेली नाही आहे. तथापि आढळून आल्याबाबत त्यावर त्यासाठी सदरचं जर रुग्ण असेल, अशा प्रकारचा संशयित रुग्ण असेल, तर तात्काळ त्याची दखल घेऊन सामान्य रुग्णालयाकडे त्याला संदर्भित केलं जाईल याची याबाबत नगरपालिकेने तयारी केलेली आहे.